काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या काही मतदारसंघात लक्षवेधी लढती होणार आहेत त्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत नव्यानं अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात मागच्या तीन निवडणुकांमधील लढती ह्या रंगतदार झालेल्या आहेत शेतकरी मतदार आणि त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघात सध्या धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत ते शिंदे गटात गेलेले असल्यानं येथील काही समीकरणं बदललेली आहेत आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि समीकरणे यामुळे यावेळी हातकणंगले येथील मतदार कोणाच्या हातात हात देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मागच्या वेळी इथून राजू शेट्टी वंचित फॅक्टरमुळे हरले होते त्यामुळे पुढच्या निवडणुकीत हातकणंगलेमधून नेमका कुठला नेता पुढील खासदार होऊ शकतो हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी नाती गोती आणि गटातटात विभागलेलं कोल्हापूरचं राजकारण हे इथल्या तांबड्या पांढऱ्या रश्यासारखंच मसालेदार आणि लवंगी मिरची सारखं ठसकेबाज आहे त्यामुळे इथल्या राजकारणावर राज्यातील राजकीय वर्तुळाचं नेहमीच लक्ष असतं इथल्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा राज्य आणि देशाच्या राजकारणात येणाऱ्या लाटांपेक्षा इथली स्थानिक समीकरणं आणि गटतट प्रभावी ठरतात त्यामुळेच हातकणंगली लोकसभा मतदारसंघात यावेळी अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जी परिस्थिती होती त्यापेक्षा यावेळी या, या मतदारसंघातील सर्व समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत इथं शिवसेनेकडून निवडून आलेले खासदार धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत तर इथून दोन वेळा खासदार की भूषवणारे राजू शेट्टी हे सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत तर दोन हजार एकोणीस मध्ये इथं आपला खासदार निवडून आला असल्याचं सांगत उद्धव ठाकरे गट या मतदारसंघावर दावा करत आहे तर मागच्या निवडणुकीत लक्षणीय मतं मिळवलेली असल्यानं वंचितही इथून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधकांमध्ये एकमत न झाल्यास इथं दुरंगी लढत होण्याची शक्यता फारच कमी आहे यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांमध्ये मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे हातकणंगले मतदारसंघाची एकूण रचना विचारात घेतली तर या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी आणि शिरोळ या चार आणि सांगलीमधील इस्लामपूर आणि शिराळा या दोन मतदारसंघाचा समावेश होतो पैकी कोल्हापूरमधील शाहूवाडीमध्ये जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे मध्ये काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील येडरावकर हे आमदार आहेत तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि शिराळामध्ये मानसिंग नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पैकी विनय कोरे प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यांचा महायुतीला पाठिंबा आहे तर उर्वरित तीन आमदार हे महाविकास आघाडी सोबत आहेत या मतदारसंघाचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊया कोल्हापूरमधील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हे आमदार आहेत विनय कोरे सध्या महायुती सोबत असून त्यांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांनी शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता इथली सध्याची परिस्थिती पाहता इथून महायुतीच्याच उमेदवाराला बळ मिळण्याची शक्यता आहे या लोकसभा दुसरा प्रमुख म्हणजे हातकणंगले हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे राजू आवळे हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या सुजित मिंचेकर यांचा सहा हजार सातशे मतांनी पराभव हो केला होता इथे काँग्रेस शिवसेना जनसुराज्य शक्ती आणि तारा पक्ष यांच्यात झालेलं मोठ्या प्रमाणावरील मतविभाजन राजू आवळे यांच्या पथ्यावर पडलं होतं मात्र यावेळी समीकरणं बदललेली आहेत अशा परिस्थितीत महायुतीनं जनसुराज्यसह इतर स्थानिक पक्षांची जुळून घेतल्यामुळं इथं काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी कठीण परिस्थिती आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरजी मतदारसंघात प्रकाश आवाडे हे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आवाडे हे कल्लापांना आवाडे यांचे पुत्र असून त्यांच्याकडे चांगला जनादार आहे अपक्ष आमदार असलेल्या प्रकाश आवाडे यांचा महायुती सरकारला पाठिंबा असून त्यांची भाजपाशी जवळीक आहे मूळचे काँग्रेसमधील असलेल्या प्रकाश आवाडे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष निवडणूक लढवताना भाजपाच्या सुरेश हळवणकर यांचा तब्बल पन्नास हजार मतांनी पराभव केला होता दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास प्रकाश आवाडे हे सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा आहे हात कणंगले लोकसभा मतदारसंघात येणारा चौथा मतदारसंघ आहे शिरोळ शिरोळमध्ये सध्या अपक्ष राजेंद्र पाटील हे आमदार आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा सध्या महायुतीसोबत आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा सत्तावीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्येही मतविभाजन निकालात निर्णायक ठरले होते त्यामुळे सध्या तरी इथं संमिश्र परिस्थिती आहे हात लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील जे दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील इस्लामपूर हा प्रमुख मतदारसंघ आहे इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं एक छत्री वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी तब्बल बहात्तर हजार मतांनी विजय मिळवला होता त्यामुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडीचेच पारडे जड राहण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघात मोडणारा सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो शिराळा शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंग नाईक हे आमदार आहेत ते सध्या शरद पवार गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या शिवाजीराव नाईक यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव केला होता मानसिंग नाईक हे बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपल्या भूमिकेवर मात्र अद्याप स्पष्ट नाही आहेत त्यामुळं सध्या तरी इथं महाविकास आघाडीला काही प्रमाणात बळ मिळण्याची शक्यता आहे कारण मानसिंग राव यांच्या विरोधात लढलेले शिवाजीराव नाईकही मागेच राष्ट्रवादीत आलेत पण त्यांची भूमिका स्पष्ट नाही आहे एकंदरीत परिस्थिती पाहता स्थानिक पातळीवर इथं सध्या तरी दोन्हीकडचं बलाबल समसमान आहे या मतदारसंघातील मागच्या तीन निवडणूक निकालांचा आढावा घेतल्यास दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये इथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निवेदिता माने यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजू शेट्टींचा पक्ष शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीमध्ये दाखल झाला होता त्यावेळी राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलाप पांना यांचा तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार मतांनी पराभव केला मात्र पुढच्या काही काळातच राजू शेट्टी हे महायुतीची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सहभागी झाले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथली समीकरणं पुन्हा बदलली होती महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता तर निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हाती शिवबंधन बांधलं होतं तर राजू शेट्टी हे आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते त्यावेळी राजू शेट्टी यांची तिथून विजयी हॅट्रिक करण्याची संधी हुकली धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव हो करत दोन हजार नऊ साली आईच्या झालेल्या पराभवाचा बदला घेतला होता आता दोन हजार चोवीसमध्ये याच धैर्यशील मानेसमोर कडवं आव्हान असेल त्याचं कारण म्हणजे स्वतः धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले असले तरी ठाकरे गटाला इथं मोठं खिंडार पडलेलं नाही तसंच इथं महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार तेवढ्याच ताकदीनं माने यांच्या पाठीमागे उभी राहतील याचीही खात्री नाही आहे राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाच्या ताकदीलाही या मतदारसंघात मर्यादा आहेत दुसरीकडं काँग्रेसची ताकद या मतदारसंघात लक्षणीय आहे तसंच फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस इथं मजबूत आहे हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवाराची निश्चिती अद्याप करण्यात आलेली नाही आहे मात्र महाविकास आघाडीकडून जो उमेदवार उभा असेल त्याच्यामागं तगडं पाडभळ असणार आहे मात्र गेल्या निवडणुकीत इथं एक लाखांहून अधिक मतं मिळवणाऱ्या वंचितची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे जर महाविकास आघाडी आणि वंचित यांच्यात आघाडी होऊन वंचितनं इथं महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास मव्याचं इथलं पारडं जड ठरणार आहे मात्र वंचितनं आपला उमेदवार उभा केल्यास इथली लढत रंगतदार होईल आणि महायुतीचा उमेदवार पुन्हा रेसमध्ये येऊ शकतो एकंदरीत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी शिंदे गटाचे धैर्यशील माने हे इथून रेसमध्ये आहेतच पण त्या व्यतिरिक्त जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे सुद्धा इथून स्पर्धेत आहेत आता दोन हजार एकोणीसला एम आय एमच्या असलम सय्यद यांनी वंचितमधून निवडणूक लढवली होती आणि सय्यद यांना मिळालेल्या मतांमुळेच राजू शेट्टी पडले होते आता सय्यद हे ठाकरे गटात आहेत आता त्यांची मतं ठाकरेंना मिळणार की तेच ठाकरेंचे हातकणबलेमधून पुढील उमेदवार असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हात कणंगलेत कोणाचा आवाज चालणार तिथला पुढचा खासदार नेमका कोण असणार राजू शेट्टी धैर्यशील माने प्रतीक पाटील की मग असलम सय्यद तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद